महाराष्ट्राच्या राजकारणातील दो हंसोंका जोडा अशी ज्यांची ओळख आहे ते गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख आता लातूरात पुतळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकत्रित येणार आहेत. वेगवेगळ्या पक्षात प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे पक्के मित्र म्हणून दोघेही परिचित होते. अगदी विद्यार्थी दशेपासून ते महाविद्यालयीन जीवनात देशमुख मुंडे जोडीचे खुमासदार किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. अशा या मित्रांना आता पुतळ्याच्या रूपातही एकत्र आणण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतलाय. जिल्हा परिषदेच्या आवारात देशमुख यांच्या शेजारीच मुंडे यांचा पुतळा उभारण्यात येणार असून तसा सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलाय. राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या पश्चात देखील ऐकवले जातात. हे दोघे एका व्यासपीठावर येणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असायची. अगदी ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरुवात झाली असली तरी त्यांची मैत्री मात्र महाविद्यालयापासूनची होती. हे दोघं पुण्याला शिकायला असल्यामुळे त्याच काळातील गमती जमती हे दोघं एकत्र आल्यानंतर आपल्या भाषणातून सांगायचे. राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन्हीकडची हवा अनुभवली होती. तर गोपीनाथ मुंडेंचा प्रवासही तसाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री होते. दोघंही नेहमी विरोधी पक्षात राहिले पण पक्ष त्यांच्या मैत्रीच्या आड कधीच आला नाही. पण या दोघांची खऱ्याखुऱ्या आयुष्यातली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी होती. मंगळवारी सर्वसाधारण सभेत माजी समाज कल्याण सभापती संजय दोर्वे यांनी हा निर्णय मांडला. या पुतळ्यासाठी 60 लाख रुपये खर्च येणार असून राजकारणात कटुता वाढू नये या हेतूनं तो उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.